स्पीड न्यूज मध्ये मी कल्याणी। शिरोळ तालुक्यातील होऊ घेतलेल्या 33 ग्रामपंचायत निवडणूक विषयी चाचपणी संदर्भात प्रत्येक गावच्या यड्रावकर गटातील गट नेते आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलवण्यात आली। त्यामध्ये तालुक्यातील ग्रामपंचायती मालामाल होणार असून निवडणुका मात्र बिनविरोध कराव्या लागणार आहेत असा फतवा मंत्री यड्रावकरांनी काढला आहे। थंडीच्या हंगामामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे। त्यामध्ये गावच्या बैठका गप्पा एखाद्याला उमेदवार म्हणून उभे करण्याच्या आणि पाडण्याच्या चर्चा रात्रीच्या वेळी शेकोटीभोवती रंग धरू लागले आहेत। निवडणुका पक्ष आघाडी की स्वतंत्र लढवल्या जाणार याच्या देखील फैरी झडू लागल्या आहेत। ग्रामविकास आघाडीचा हत्ती मात्र पुढे चालणे कठीण झाले आहे। प्रत्येक गटाच्या कार्यकर्त्यात निवडणूक स्वबळावर लढण्याची खुमखुमी दिसून येत असतानाच मंत्री यड्रावकरांनी मात्र याला दुजोरा देत आपले गटनेते व कार्यकर्त्यांची बैठक जयसिंगपूर येथे बोलावली होती। त्यामध्ये मागील पंचवार्षिक निवडणुकीतील त्रुटी, डावलण्यात येणारी सुकाणू समिती, गतपंचवार्षिक निवडणुकीत झालेला जय पराजय, ग्रामपंचायत प्रशासनाने केलेला भ्रष्टाचार, मागील 5 वर्षात झालेला विकास, होऊ घातलेल्या निवडणुकीची सद्यस्थिती, गटाची उमेदवारी ज्येष्ठांना की तरुणांना, या व अशा अनेक विषयावर गटनेते व कार्यकर्ते यांच्यासोबत मंत्री यड्रावकरांनी सखोल चर्चा केली। कार्यकर्त्यांना उपदेश वजा आदेशच त्यांनी या निवडणुकीच्या निमित्तानं दिला। गट तट पक्ष आघाडी बाजूला ठेवून आपल्याला प्रत्येक गावचा विकास करायचा आहे। राजकारणापेक्षा समाजकारण करून जास्तीत जास्त जनतेची सेवा करायची आहे। त्यामुळे शक्यतो यड्रावकर गटाच्या कार्यकर्त्यांनी निवडणुका बिनविरोध करण्याचा प्रयत्न करावा। निवडणुका बिनविरोध करा, तब्बल 50 लाखांचा निधी त्या ग्रामपंचायतीला देण्याची जबाबदारी मी घेतो, तसेच गावात होणारे वादही त्यामुळे थांबतील असंही यड्रावकर म्हणाले। 33 वर्षाच्या एकंदरीत ग्रामपंचायतीच्या निवडणुका स्थानिक पातळीवर अनेक पक्ष गट हे एकत्र येऊन वेगवेगळ्या विकास संस्थेमध्ये असतील, भूल संस्थेमध्ये असतील, पतसंस्थेमध्ये त्यांच्या पूर्णही काम करत असतात आणि ही काही पक्षाच्या चिन्हावरची निवडणूक नाही। म्हणून स्थानिक परिस्थिती घेऊन एकंदरीत गावच्या विकासाच्या दृष्टीने सर्वांनी एकत्रित येऊन जेवढं बिनविरोध करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करावा, ह्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे। आणि एकंदरीत ज्या गावची निवडणूक बिनविरोध दी त्या गावाला 50 लाख रुपयाचा आपण निधी त्यांना तातडीनं उपलब्ध करून द्यायची आपण घोषणा केली। पण जर निवडणूक लागलीच तर गाफीलही राहू नका। यड्रावकर गटाचे उमेदवार तयार ठेवा। बिनविरोधसाठी तयारी नसलेल्यांच्या विरोधात पूर्ण ताकदीनिशी षड्डू ठोकून निवडणूक जिंकूया अशा सूचना मंत्री यड्रावकरांनी कार्यकर्त्यांना दिल्या। रोजच्या ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24। स्टे लाईव्ह, स्टे अपडेट। धन्यवाद।